राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी आपली कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय गटनेतेपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. हे पद यापूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या तारिक अनवर यांच्याकडे होतं. यापुढे पक्षाची बाजू संसदेत मांडण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे असणार आहे. यापुढे आता पक्षाची बाजू संसदेत मांडण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारून सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपला ठसा उमटवलाय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय गटाच्या उपनेतेपदी धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. तर त्यापूर्वी सुळे यांची राज्यसभेवरही निवड झाली होती.